एस एस सी बोर्ड परीक्षा येतात दहावी मार्च दोन हजार बावीस विषय भूगोल प्रश्न पहिला बोर्ड उत्तरा सहित नमस्कार मित्रांनो एस एस सी बोर्डाकडून एम एस सी आर टीच्या संकेतस्थळावर गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी विषयाने हा प्रश्नपेढी उपलब्ध करून दिलेली आहे सदर प्रश्नपेढीत स्वाध्यायाच्या व्यतिरिक्त इतरही प्रश्न दिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये भूगोलाची प्रश्नपेढी आहे भूगोलाची प्रश्नपेढी प्रकरणानुसार नसून प्रश्ननिहा आहे म्हणजेच प्रश्न प्रकारानुसार सर्व प्रकरणे एकत्र केलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत यातलेच प्रश्न बोर्ड परीक्षेला येण्याची शक्यता जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचा उजळणी होण्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे म्हणून शेवटपर्यंत पहा मित्रांनो आम्ही आपणासाठी शिक्षणाचे अतिशय विधायक कार्य करत असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चॅनल सबस्क्राइब करा चला सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला इथे दिलेला आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः डॅ डॅश तर योग्य पर्याय आहे मानवी वस्तीस प्रतिकूल आहे दोन क्षेत्रपेटीसाठी उपयुक्त साहित्य नाही तर यातील चार पर्यापैकी योग्य पर्याय आरेखन दंड तीन ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने डॅडॅश व्यवसायावर अवलंबून आहे तर यातील योग्य पर्याय तृतीक तृतीय व्यवसायावर अवलंबून आहे चार भारताच्या उत्तरेकडे डॅडॅश वने आढळतात तर योग्य पर्याय हिमालयातील वने आढळतात पाच ब्राझील डॅडॅश ह्या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे तर त्यातील योग्य प्रय पर्याय सांबा नृत्यासाठी प्रसिद्ध आहे सहा लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील डॅडॅश क्रमांकाचा देश आहे योग्य पर्याय दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे सात ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुख मुखालगत तर योग्य पर्याय आहे चार पर्यायामधील वितरिका आढळत नाही आठ भारतात डॅडॅश राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळते योग्य पर्याय राजस्थानमध्ये विरळ लोहमार्गाचे म्हणजे रेल्वेचे जाळे आढळते नऊ दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाही तर योग्य पर्याय आहे चिली आणि इकेडोर दहा दोन्ही देशातील राजवट डॅडॅश प्रकारची आहे म्हणजे भारत आणि ब्राझील तर योग्य पर्याय आहे प्रजासत्ताक अकरा भारताचे सर्वात दक्षिण टोक डॅडॅश नावाने ओळखले जाते योग्य पर्याय आहे इंदिरा पॉईंट बारा ब्राझील मधील सधारित वर्षावनांना डॅडॅश असे संबोधतात योग्य पर्याय चार मधील जगाची फुप्फुसे या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था डायडॅश प्रकारची आहे आणि योग्य पर्याय विकसनशील चौदा पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची डॅडॅश लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील संख्या तर पर्याय योग्य आहे दर हजारी पुरुषांच्या मागे स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर पंधरा ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग डॅडॅश तर योग्य पर्याय आहे उच्च भूमीचा आहे सोळा भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा डॅडॅश तर योग्य पर्याय आहेत प्राचीन पठारे तिथे देखील आहेत सतरा ॲमेझॉन नदीचे खुरे मुख्यतः डॅडॅश मानवी वस्तीत प्रतिकूल आहे ही प्रश्नपेढीमध्ये रिपीट झालेली रिकामी जागा आहे अठरा ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी आहे नदीच्या मुखालागत त्रिभुज प्रदेश नाही जसं आधी आपण वितरिका नाही असा पर्याय योग्य बघितला होता तिथे त्रिभुज प्रदेश आहे असा पर्याय होता पण इथे आपण त्रिभुज प्रदेश नाही म्हणून तो योग्य पर्याय म्हणून निवडलेला आहे एकोणीस अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे डॅडॅश तर प्रवाळ बेटे आहेत वीस आरवली पर्वताच्या पायथ्याशी डॅडॅश तर योग्य पर्याय मेवाड पठार आहे, आहे। एकवीस वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित आहे तर पर्यायामध्ये असलेल्या सर्व बाबी तशा वस्ती केंद्रीकरणास अनुकूल आहे पण त्यातील अधिक अनुकूल बाब म्हणजे पाण्याची उपलब्धता बावीस ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते तर योग्य पर्याय केंद्रित वस्ती आढळते तेवीस भारतातील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो तर उत्तर आहे डोंगराळ प्रदेशात विखुरलेल्या वस्ती आढळतात चोवीस नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते योग्य पर्याय शेती योग्य जमीन नर्मदा नदीच्या खोऱ्यात प्रदेशात आढळते पंचवीस ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते तर योग्य पर्याय आहे पारा हे राज्य प्रश्न एक अचूक गट ओळखा म्हणजे जर जा रिकाम्या जागा नसेल तर पर्यायी प्रश्न म्हणून अचूक गट ओळखा हा ही भूगोलच्या कृती पत्रिकेत येऊ शकतो इथे अ आहे ब्राझीलच्या वायवेकडून आग्नेयकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम एक दोन तीन पर्याय आहे त्यातील योग्य पर्याय दुसरा आधी गियाना उच्ची भूमी लागते वायवेकडे जसं आग्नेकडे जातो तसं अमेझॉन खोरं नंतर ब्राझील उच्चभूमी दोन म्हणजे ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत तीन पर्याय त्यातील योग्य पर्याय पहिला पहिली नदी जुरुका लागते नंतर जिंगू आणि नंतर आरागुआ तीन म्हणजे ई भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार लागतात म्हणजे भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे तर यातील योग्य पर्याय पहिला पहिलं कर्नाटक पठार नंतर महाराष्ट्र पठार आणि शेवटी बुंदेलखंड हे पठार लागतं तर इथे आपण अचूक गट ओळखून दाखवलेला आहे प्रश्न पहिल्यामध्ये आणखीन एक ऑप्शन प्रश्न असू शकतो अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा इथे साखळी मी बाणाच्या सहाय्याने दाखवतोय परंतु आपण उत्तर पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी पहिला क्रम लिहून त्यातला योग्य क्रम सलग तीन याप्रमाणे लिहून दाखवावा जसं की भारत हा एक त्याची त्या ठिकाणी राजधानी नवी दिल्ली आहे आणि ते राजधानी दिलेलं आहे सांबा हा एक नृत्य प्रकार आहे आणि तो ब्राझील मधील आहे क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे आणि तो भारतातला आहे व वृत्तस्थिती स्थिती तर वृत्त हे भारताच्या माध्यतून जातं आणि त्याला कर्कवृत्त असं म्हटलं जातं तर ह्याप्रमाणे आपण सलग साखळी उत्तर पत्रिकेत लावून दाखवायची आहे दोन अचूक सहसंबंध दिशा दिलेली आहे आणि शेजारील देश आणि त्यातला महासागर आता आपण एक एक दिशाचा विचार करूया उत्तर तर कोणत्या देशाच्या उत्तरेला काय आहे तर उत्तरेकडे जर विचार केला तर फ्रेंच गियाना आणि फ्रेंच गियाच्या उत्तरेला अळ उत्तर अटलांटिक समुद्र आहे पूर्व भारताच्या पूर्वेला बांगलादेश आणि बांगला, देश, बांगला देशाच्या आजूबाजूला बंगालचा उपसागर त्यानंतर श्रीलंका हा भारताच्या दक्षिणेला आणि दक्षिणेकडे हिंदी महासागर त्यानंतर भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान आणि पाकिस्तानने भारताच्या बाजूला अरबी समुद्र तिसरा अचूक संबंध ओळखून आपण इथे दाखवत आहोत वनाचा प्रकार वृक्ष आणि त्यातलं वैशिष्ट्य समुद्रकाठची वने सुंदरी वने म्हणतात त्यांना आणि ती वन त्या वनांचं वैशिष्ट्य आहे लाकूड तेलकट हलके व टिकाऊ सधारित वने मोहोगणी वन म्हणतात तो वृक्षाचा प्रकार आहे आणि ते कुठ त्यांचं वैशिष्ट्य वृक्षाची पाने रुंद आणि हिरवीगार असतात तिसरं पानझाडी वणे त्याला साग बोलतात आणि त्याचं वैशिष्ट्य पाने गळणाऱ्या वनस्पती असतात उन्हाळ्यात पावसाचं प्रमाण कमी होतं तेव्हा काटेरी आणि झुडपी वणे जसं खैऱ्याचं वृक्ष आहे आणि त्याचं वैशिष्ट्य वनस्पतीची पाने रुंद असतात मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे पूर्ण झाला या प्रश्नपेढीची लिंक पी डी एफ लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून डाउनलोड करा आणि योग्य प्रश्न प्रकारानुसार अभ्यास करा आज आपण प्रश्न क्रमांक एकचा अभ्यास केला याप्रमाणे आणखी काही प्रश्न प्रकारांचा अभ्यास आपण नक्की करू विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद